ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील हे कोल्हापुरातल्या वकिलांवर चांगलेच भडकलेत. यापुढे आंदोलनाचं नेतृत्व करणार नसल्याचं त्यांनी आता स्पष्ट केलंय. कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन करण्याचं मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळून सुद्धा वकिलांनी आंदोलन स्थगित न केल्यानं पाटील भडकलेत. ठोस आश्वासन मिळाल्यानंतर वकील संघटनांनी आंदोलन मागे घ्यायला हवं होतं असं म्हणत खरं तर एन डी पाटील हे तिकडच्या वकिलांवरच संतापले. दरम्यान हा आता वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते. स्थगित करतोय अर्थ 15 जून पर्यंत आम्ही आंदोलन स्थगित केले. 16 जूनला आमचं आंदोलन चालू आहे हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून मी आज सकाळी मला जेव्हा काही मंडळी माझ्याशी चर्चा करायला कृती समितीतले येणार होते त्याला मी सांगितलं कृपा करून येऊ नका, काही माझ्या तुमच्या चर्चेला काही फारसा अर्थ नाही आहे. कारण मी आजपासून तुमचं नेतृत्व मी करू इच्छित नाही.